कर्नाटकमध्ये भाजपापेक्षा दुपटीने अधिक जागा मिळवत काँग्रेसने ऑपरेशन लोटससाठी भाजपाला कोणतीही संधी ठेवली नाही. मात्र या निमित्ताने 2019 साली कर्नाटकमध्ये राबवल्या गेलेल्या ऑपरेशन लोटसच्या आठवणी जागवल्या जात आहेत. पाहूया 2019 साली कर्नाटकमध्ये नेमकं घडलं काय होतं. कर्नाटकात ऑपरेशन लोटसची शक्यता मावळली. कर्नाटकात 2019ची पुनरावृत्ती अशक्य. काँग्रेसनं भाजपला केलं चारी मुंड्याची. कर्नाटकात भाजपचा सुपडा साफ करत काँग्रेसनं मोठा विजय मिळवलाय. कर्नाटकात काँग्रेसनं बहुमताची 113 ही मॅजिक फिगर ओलांडल्यानं घोडेबाजाराची शक्यता पूर्णतः मावळली आहे. त्यामुळे काँग्रेसनं सुटकेचा निश्वास टाकलाय. कारण 2019 साली ऑपरेशन लोटस राबवत काँग्रेसचे आमदार फोडून भाजपनं कर्नाटकात सत्ता स्थापन केली होती. निवडणुकीत कर्नाटकात भाजपला 104 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला 81 तर JDSला 37 जागा मिळाल्या होत्या. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यानं येदुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण बहुमताच्या आकड्याची जुळवाजुळव होत नसल्यानं त्यांनी 15 दिवसातच राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस आणि JDSचं सरकार सत्तेवर आलं. पण 2019 ऑपरेशन लोटस राबवत भाजपनं कुमार स्वामींचं सरकार पाडलं. काँग्रेस आणि JDS आमदारांचं पक्षांतर घडवून आणत भाजपनं कर्नाटकात सत्ता हस्तगत केली. त्यामुळे या निवडणुकीत विजयाची चाहूल लागताच काँग्रेसनं आपल्या राज्यभरातल्या सर्व विजयी आमदारांना बंगळुरूला तातडीनं बोलावून घेतलं. विजयी आमदारांना आणण्यासाठी 15 हेलिकॉप्टर्सची व्यवस्थाही करण्यात आली होती. सर्व आमदारांना हैदराबादमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याची काँग्रेसनं व्यवस्था केली आहे. एकूणच काय तर 2019 साली झालेला दगाफटका टाळण्याची संपूर्ण काळजी यंदा काँग्रेस नेतृत्वानं घेतली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.